खंडाळा तालुक्यातील ऐतिहासिक गोष्टींकडे पाहता अनेक गावांमधून आपणास इतिहासातील काही खुणा आढळतात. त्यापैकीच एक शिरवळच्या जवळ असणारी एक छोटीशी वास्तू म्हणजे चौपाळा. ही ऐतिहासिक दगडावर दगड रचून पुरातन काळात उभी केलेली वास्तू पुणे सातारा महामार्गावर ही वास्तू वर्षानुवर्ष उभी आहे. ही पुरातन वास्तू पावसापाण्याने झोडपल्यामुळे आता जीर्ण होत चालली आहे. त्याची काहीशी पडझडही झाली आहे. या वास्तूमध्ये पानपोईच्या आकाराच्या छोटे दोन रांजण आहेत. या वास्तूची रचना ही पुरातन काळातली असावी अशी चर्चा आहे. यामधील रांजणामध्ये पाणी असायचे. या वास्तूचा उपयोग पानपोईसाठी पूर्वी करत होते. याच वास्तूमुळे शिरवळच्या जवळ असणाऱ्या या परिसराला चौपाळा या नावाने ओळखले जाते. या वास्तूच्या पश्चिमेला पांडवदरा आणि मांढरदेवीचे मंदिर आहे. त्यांच्या दर्शनार्थ जाणाऱ्या वृद्ध आणि अशक्तांना चालण्याचे श्रम होऊ नयेत आणि पायथ्याला जरा विश्रांती मिळावी म्हणून या हेतूने हे विश्रांती स्थान बांधले असावे. त्यात पश्चिमेच्या भिंतीला लागून दोन दगडी बांधणीचे रांजण जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आहेत. खंबाटकी घाटाच्या रस्त्यावर पुणे सातारा महामार्गावर ही वास्तू आहे. या वास्तूमधील रांजण हे दगडी चिपा एकमेकावर बांधून केलेले आहेत. बरेच वर्ष निश्चित या वास्तूबाबत कोणी सांगू शकत नाही, मात्र ही वास्तू आता झिजलेल्या अवस्थेत कोसळण्याच्या मार्गावर आहे. महामार्गाचं विस्तारीकरण, चौपदरीकरण, नंतर सहापदरीकरण हे होत असताना ही वास्तू या ठिकाणावरून हलवू नये अशी या नागरिकांची मागणी आहे. या परिसरातील नागरिक ही वास्तूचे जतन करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. काही संघटनांनी हाती घेतले आहे. या वास्तूची पडझड आता थांबवली पाहिजे, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढलेले औद्योगिकरण यातीलही काही कारखानदार पुढे येऊन हे काम करू शकतात. याबाबत नागरिकांचीही चर्चा सुरू असते. मात्र अशा अनेक खंडाळा तालुक्यामध्ये ऐतिहासिक खुणा वास्तू दर्शवतात. त्या खुणांचे जतन करणे हे प्रामुख्याने महत्वाचे आहे. या वास्तूमुळे महामार्गाला अडथळा नाही. ही वास्तू सर्व्हिस रस्त्याच्या आहे, मात्र सर्व्हिस रस्ता बाजूनेही होऊ शकतो. या वास्तूला धक्का न लावता सर्व्हिस रस्त्याचे काम होऊ शकते आणि ते काम सरकारने वास्तूला धक्का न लावता करावे अशी नागरिकांची मागणी आहे. गाव हे ऐतिहासिक गाव आहे. शिरवळला फार अशी परंपरा आहे. ज्या शिवरायांनी पहिल्या युद्धाला सुरुवात केली आणि ती लढाई जिंकली
ते शिरवळचा सुभानमंगल हा किल्लासुद्धा शिरवळमध्ये आहे. शिरवळ हे शिवकालीन गाव असून शिरवळमध्ये चोपाळ्यावर सद्यस्थितीला NH4 शिवकालीन पाणपोई आहे. ही पाणपोई अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही पाणपोई आपल्याला पाहायला बघायला मिळतात दुर्मिळ अशा, त्यातली एक पाणपोई शिरवळ आहे आणि ही पाणपोई वाचली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिरवळकर एकत्र झालेलो आहोत. या पाणपोईची जडणघडण तुम्ही पाहिली तर फार मोठा इतिहास त्या ठिकाणी त्या पाणपोईला आहे असं म्हटलं जातं की शिव इतिहासामध्ये ज्यावेळेस लोकांना पाण्याची गरज लागली त्यावेळेस सगळ्या लोकांची पाण्याची गरज भागावी म्हणून पूर्वीच्या काळी अशा एक चांगल्या प्रकारच्या पाणपोई त्या उभ्या केलेल्या आहेत आणि हे जतन व्हावं आणि ते आहे त्या ठिकाणी राहावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज संघर्ष करत आहोत. आम्ही सर्व ठिकाणी मागणी केली की आहे ती पाणपोई त्याच ठिकाणी राहावी, त्या ठिकाणी थोडाफार तिचा जीर्णोद्धार करता आला तर आम्ही सर्व जनता मिळून काही शिरवळकर म्हणून आम्ही त्याचं या ठिकाणी जे डागडुजी आहे ते करणार आहोत. आम्ही काही ठिकाणी बघितलेलं आहे परदेशामध्ये मध्ये TV दाखवलं की एक साध्या राणी लहानपणी या दगडावर बसली होती म्हणून त्या ठिकाणी तो दगड आहे असं ठेवून महामार्ग बदलला गेला, म्हणजे त्या ठिकाणी ते जपलं जातं की बाबा एक ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून त्या ठिकाणी थोडा वेगळा मार्ग निवडला जातो. मग आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये जर अशा ठिकाणी जर शिवकालीन पाणपोई असतील तर त्याचं संगोपन आणि त्याचा जीर्णोद्धार करणं हे काळाची गरज आहे म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली की आहे ती पाणपोई तिथंच राहावी व तिचा जीर्णोद्धार व्हावा. नॅशनल हायवेमध्ये ती पाणपोई येत नसून सर्व्हिस रोडला येते, त्यामुळे सर्व्हिस रोड हा साईडने जरी घेतला तरी तो साईडने जाऊ शकतो म्हणून शासनाने यामार्फत आम्हाला मागणी करणार आहोत की बाबा आहे ती पाणपोई तिथंच राहावी, त्याचा जीर्णोद्धार आम्ही सर्व शिरोळकर म्हणून करायला तयार आहोत.